हे सर्व जे काय त्या एक सरकारबद्दल त्यांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे की आपल्या विभागामध्ये विकास होईल, आपल्या विभागाचं कायापालट होईल आणि म्हणून सगळी मंडळी जी आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन प्रकल्प विकास प्रकल्प अतिशय वेगाने सुरू आहेत. जर आपण पाहिलं समृद्धी हायवेपासून आपलं MTHL पासून आपण मेट्रोपासून सगळे प्रकल्प आपण पाहतोय वेगाने नेतोय. MMRDAची व्याप्ती देखील आपण वाढवतोय. त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे, त्यामुळे इंडस्ट्रीला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे. जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये 11 राज्यप्रमुखांची बैठक श्रीनगरमध्ये लाल चौकाच्या त्या ठिकाणी घेतली. तर आपली ज्या दिवशी सरकार स्थापन झाल्या अशा या सर्व काळामध्ये शिवसेनेचे विचार, शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची जी वैचारिक भूमिका जी घेऊन आपण सरकार स्थापन झालं. इनकमिंग तर रोज सुरू आहे पक्षामध्ये. राज्यभरातून, विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून नगरसेवक असतील, सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य आहेत, अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. मी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि शेवटी हे सर्व जे काय आहे त्या एक सरकारबद्दल त्यांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे की आपल्या विभागामध्ये विकास होईल, आपल्या विभागाचं कायापालट होईल आणि म्हणून सगळी मंडळी जी आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर प्रकल्प विकास प्रकल्प अतिशय वेगाने सुरू आहेत. जर आपण पाहिलं समृद्धी हायवेपासून आपलं MTHL पासून आपण मेट्रोपासून सगळे प्रकल्प आपण पाहतोय वेगाने नेतोय. बांद्रा वर्सोवा जो प्रकल्प आहे तो वर्सोवा तो विरार देखील आपण नेणार आहोत आणि विरार ते पालघर हा देखील कोस्टल रोड आपण घेतोय, कारण त्या भागाचा देखील विकास करणं आवश्यक आहे आणि म्हणून MMRDAची व्याप्ती देखील आपण वाढवतोय. त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे, त्यामुळे इंडस्ट्रीला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ते देण्याचं काम शेवटी इंडस्ट्री आली तर लोकांच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल आणि म्हणून त्या दृष्टीने सरकार आमचं युद्ध पातळीवर पावलं टाकत आहे आणि नक्कीच पालघर जिल्ह्याचा देखील विकास, सर्वांगीण विकास हे देखील सरकारचं टार्गेट आहे. मी कालच मी जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये 11 राज्यप्रमुखांची बैठक श्रीनगरमध्ये लाल चौकाच्या त्या ठिकाणी घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये उत्साह जाणवला आणि त्या राज्यांमध्ये देखील उत्तर भारतातल्या हे सर्व आमचे राज्यप्रमुख मोठ्या प्रमाणावर शिवसेना पक्ष बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मोठं काम करत आहेत, त्यांना देखील मोठं पाठबळ नक्की दिलं जाईल. शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे आणि आपला सरकारचा स्थापना दिवस म्हणजे सरकारचं जे आपली ज्या दिवशी सरकार स्थापन झाल्या अशा या सर्व काळामध्ये शिवसेनेचे विचार, शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची जी वैचारिक भूमिका जी घेऊन आपण सरकार स्थापन झालं आणि या सर्वसामान्यांसाठी जे आपण निर्णय घेतले, ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, या योजना घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचल्या पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिनाने सर्व जे काय त्या एक सरकारबद्दल त्यांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे की आपल्या विभागामध्ये विकास होईल, आपल्या विभागाचं कायापालट होईल आणि म्हणून सगळी मंडळी जी आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन